महात्मा गांधी यांच्या 73व्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंडे, काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी आणि आमदार विकास ठाकरे तसेच काँग्रेस कार्यकर्ता विशाल मुत्तलेवार यांनी नागपूर येथील वैराटी चौकला स्थित असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे माल्यार्पण केले. या प्रसंगी यांनी गांधीजीच्या विचारणीबाबत बोलत प्रतिक्रिया दिली. अपने सर्वना महित है कि देशाला जीव सुधा गेला दूर करना लोकानुद्ध जनते सुधा होता देश भारत स्वतंत्र स्वतंत्री देशाला मुक्त करना गांधीजी जे योगदान होते अपन लक्षा आज यह देशा की परिस्थिति का है आज आप गुलामगिरी मुक्त जार ही आज गुलामगिरी भारत यह देशाला मिलत है. आज यह दिन गांधीजी नमन कर आदरांजलि अर्पण हो कि आप गुलामगिरी मुक्त के लिए भारताला स्वतंत्र मिलाव भारत शेक स्वतंत्र मिलाव अभी आज दिनी आदरांजलि आज गांधीजी की पुण्यतिथि अपन देशभरा श्रद्धांजलि अर्पण करना मनातो आज यह परिस्थिति ज्यादा पद्धति 26 जानेवारी हिंसात्मक अशा प्रकार से आंदोलना स्वरूप आल केन्द्र सरकार की अत्यंत संदिग्ध अभी भूमिका आंदोलना प्रति होती गांधीजी विचारा वारसा समोर लेने हिशोबाने आज का दिवस अत्यंत महत्वाचार कल्पना तभी ती प्रत्यक्ष आलीच नहीं कारण अहिंसा सत्य आणि अहिंसा या आधारे गांधीजींचा तो विचार होता परंतु या केंद्र सरकार विचारामुळे सत्य ही नहीं आणि अहिंसा ही सत्य ही नहीं आणि अहिंसा ही नहीं अशा प्रकारचं वर्तन या केंद्र सरकारचं आहे. महात्मा गांधींनी म्हटलं होतं की भारत हा गावामध्ये बसतो आणि गावाचा विकास झाल्याशिवाय या देशाचा विकास होणार नाही. त्या अनुषंगाने 70 वर्षात अनेक प्रयत्न झाले पण जे सरकार 2014 मध्ये आलं जे गोडसे विचारांचं सरकार होतं त्यांनी या सगळ्यांना चिरडून काही नेमक्या मुठभर मोजक्या लोकांसाठी या देशाच्या रिसोर्सेस या देशाच्या संसाधनांचं दोहन जे आहे ते सुरू केलेलं आहे. त्याच्या विरोधात आज मोठ्या प्रमाणावर शेतकरी एकवटलेले आहेत. त्याच्याविरुद्ध कसं या सरकार दुष्टबुद्धीने वागत आहे हे सुद्धा आपण बघत आहोत. आज खऱ्या अर्थानं महात्मा गांधींना श्रद्धांजली द्यायची असेल तर त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्व लोकांनी उभं झालं पाहिजे. सर्व भारतीयांनी एक म्हणून त्याच्या पाठीशी उभं झालं पाहिजे कारण आज जर हे कायदे इम्प्लिमेंट झाले तर उद्या शहरी लोकांना त्याचा खामियाजा बसणार नाही शहरी लोकांना त्याचा फटका बसणार नाही असं नाही आहे. याचा फटका मध्यमवर्गीय लोकांनासुद्धा बसेल कारण की सगळी धान्य जर कॉर्पोरेटच्या हातात गेली तर आर्टिफिशियल शॉर्टेज मार्केटमध्ये क्रिएट करून मालाच्या किमती वाढवल्या जातील. शेवटी बिझनेसचा अर्थच नफा कमवण्यावर हे सगळ्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्याच्या शेतकऱ्यांचाही फायदा आहे आणि संपूर्ण भारतीयांचा सुद्धा फायदा आहे. महात्मा गांधी अमर रहे. असं आहे की महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता यांना स्मरण करण्याकरिता त्यांना आदरांजली देण्याकरता आज नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे सर्व नेते आमदार इथे उपस्थित आहेत. महात्मा गांधी यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये जी भूमिका साकारली त्यामुळेच आज आपला देश स्वतंत्र आहे. त्यामुळेच आज आपल्या देशाला एक दिशा मिळालेली आहे आणि त्यांनी जे त्याग व बलिदान या देशासाठी केलं ते कधीच आम्ही विसरू शकत नाही आणि म्हणूनच त्यांचं स्मरण करण्याकरिता त्यांना आदरांजली अर्पित करण्याकरिता आज आम्ही इथे सगळे समाज आले आहोत. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये या देशाच्या स्वातंत्र्याची लढाई महात्मा गांधीच्या नेतृत्वामध्ये या देशाने लढली. त्यात महिला पुरुष तरुण साथ सगळ्या लोकांनी सहभाग घेतला. बापूजींवर अथक प्रेम या देशातील लोकांनी केलं आणि म्हणूनच ते आपले राष्ट्रपिता आहेत आणि त्यांना स्मरण करणं ही आमची जबाबदारी आहे आणि आमचं स्नेह आहे. आज देशामध्ये जशी परिस्थिती आहे ज्या अशा काही शक्ती आपल्या देशामध्ये आहेत बापूजींच्या विचारांच्या विरुद्ध
काम करता है त्यांच्या विरोधात सुद्धा आजच्या दिवशी त्यांना स्मरण करत असताना त्यांच्या विरोधात लढण्याची सुद्धा प्रेरणा आम्ही इथून घेऊन चाललो आहे। म्हणून परत एकदा महात्मा गांधींना आम्ही आदरांजली आज इथं असं आहे की कुठलाही संकल्प पूर्ण झाला आणि ते देशातील आपला देश जसा तरुण देश आहे आपला 47 मध्ये आपण स्वतंत्र झालो तर कुठल्याही देशाच्या इतिहासामध्ये संकल्प पूर्ण करण्याकरिता त्याला बराचसा वेळ लागतो पण ज्या पद्धतीनं महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे पहिले पंतप्रधान झाले तेव्हाची देशाची परिस्थिती आणि आजची देशाची परिस्थिती जर बघितली तर काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये जे महत्त्वाचे निर्णय महत्त्वाचे काम झाले त्यामुळे आज देश बरसा म्हणजे ज्या 47 जो होता तो आज ज्या परिस्थितीमध्ये आज देश आहे त्यासाठी काँग्रेस पार्टीने जे काम केलं त्यामुळेच तो संकल्प कुठेतरी काँग्रेस पक्षाने पूर्ण केला आहे। पण जे चांगलं काम आम्ही केलं ज्या पद्धतीने या देशाला एक दिशा देण्याचं काम आम्ही केलं आज जे लोक सत्तेमध्ये आहे ते आज देशातील लोकांना दिशाभूल करण्याचं काम या देशाला या देशाची सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचं काम या देशामध्ये फायनी करण्याचं काम आज जे लोक आज या देशावर राज करत आहेत सत्तेमध्ये आहेत ते लोक करतात आणि म्हणून त्यांच्या विरोधात आम्ही आवाज उठवण्याचं काम करत आहे।